प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बाजारातील नानकटाई खायची म्हटलं की भरपूर यामध्ये मैदा डालडा घातलेला असतो. दोन तीन नानकटाई खाल्ल्यानंतर पुन्हा चौथी नानकटाई खावीशी वाटत नाही. तर मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून अगदी पौष्टिक अशा नानकटाई आज आपण बनवणार आहोत. त्यासुद्धा एकदम सोप्या पद्धतीने. 2 ते 2.5 महिने टिकणारी ही नानकटाई अवनशिवाय आपण आपेपात्रामध्ये बनवणार आहोत. सविस्तर इथे मी साहित्याचं प्रमाण आणि कृती तुम्हाला शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपल्याला मिश्रण मिक्स करून घेण्यासाठी एक मोठा मिक्सिंग बाउल लागणार आहे. इथे मी 1 कप तूप घेतले आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तरीसुद्धा तुम्ही वाटीच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता. पाऊण कप म्हणजे 3/4 कप इथे मी तूप घेतला आहे. माझ्याकडे मेजरिंग कप होतं म्हणून मी त्या अंदाजाने घेतलं आहे. वाटीच्या अंदाजानुसार बरोबर आपल्याला पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे रवाळ तूप घ्यायचं आहे. जर तुमचं तूप खूप पातळ असेल तर थोडा वेळ ते फ्रीजमध्ये ठेवा. थोडंसं घट्ट झालं की मग हे तुम्हाला वापरायचं आहे. 1 कप मी पिठी साखर घेतली आहे. तर बरोबर 1 वाटी तुम्ही साखर घ्यायची आहे. जे कुठलं तुम्ही भांडं घ्याल तेच शेवटपर्यंत वापरायचं आहे, म्हणजे शेवटपर्यंत अंदाज येईल. आता तुपामध्ये आपल्याला लगेचच पिठी साखर घालायची आहे. नंतर चांगलं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघून घ्या, याचा रंग हलका पिवळसर आहे. तर तो जोपर्यंत याचा लाईट कलर होत नाही तोपर्यंत हे फेटायचं आहे. तर यासाठी कमीत कमी 4 ते 5 मिनिट फेटत बसावं लागतं. जशी केकवरची क्रीम असते अगदी तसंच बॅटर व्हायला हवं. तर हे बघा, 4 ते 5 मिनिट फेटून घेतल्यानंतर असं याला टोक यायला हवं, असं हे पिक्स यायला हवे. म्हणजे समजून घ्यायचं हे जे मिश्रण आहे परफेक्ट तयार झालं आहे. नानकटाई बनवणं खरंच खूप सोपं आहे. सगळे साहित्य फक्त एकत्र करायचे. साहित्याचं प्रमाण एकदा तुम्हाला कळलं की नानकटाई बनवणं अतिशय सोपं आहे. तर इथे मी 1 कप भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1/2 कप बेसन पीठ घेतलं आहे. आणि 1/2 कप रवा घ्यायचा आहे. रवा बारीकच घ्यायचा आहे, म्हणजे अगदी मस्त पिठाळ पिठाळ न लागता रवाळ अशी नानकटाई लागेल. अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. त्याचसोबत 1/2 चमचा विलायचीची पावडर घालायची आहे. ही सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायची आहे. आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर घेतली आहे. आता हे सगळं साहित्य चाळून घ्यायचे आहे. लक्षात घ्या, सगळे साहित्य आपल्याला चाळूनच घालायचे आहे. अजिबात याच्या गुठळ्या होता कामा नये. हे सगळं मिश्रण मी चाळून घेतलं आहे. याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जसं कणिक मळून घेतो असं अजिबात न मळता आपल्याला याचा फक्त डो तयार करून घ्यायचा आहे. यासाठी हे मिश्रण फक्त मिक्स करत राहायचं आहे. एकदा हे मिश्रण एकजीव मिक्स झालं की यानंतर हातानेच असं बाइंड करून घ्यायचं आहे, किंवा याचा असा व्यवस्थित डो बनेल इतपत हे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे अगदी महत्त्वाची टिप, इथे आपल्याला जोर देऊन मळायचं नाही आहे. फक्त अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे जे जिन्नस आहे ते व्यवस्थित एकत्र होतात. तुम्ही इथे बघू शकता, मस्त याच्यामध्ये ओलावासुद्धा आहे. तरी देखील यामध्ये दाटसरपणा घट्टसरपणा नाही आहे. सगळं मिश्रण एकजीव झालं की याचा एक गोळा बनवण्याचा प्रयत्न करायचा. इथे बघू शकता, या पद्धतीने अगदी सहज असा गोळा तयार होतो. पिठाचा व्यवस्थित असा गोळा
तयार झाला आहे। तुम्हाला मी तोडून दाखवते, हे बघा। जर अशी कन्सिस्टन्सी असेल तर मस्त अशा खुसखुशीत नानखटाई तयार होतात। मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर यामध्ये तूप तुम्ही ॲड करू शकता, पण चुकूनही इथे दूध किंवा पाण्याचा वापर करू नका। दूध आणि पाण्याचा तुम्ही वापर केला तर या नानखटाई अजिबात खुसखुशीत होणार नाही आणि आतपर्यंत अजिबात शिजत नाही, त्या कच्च्याच राहतात। त्यामुळे नानखटाई बनवताना कधीही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही। तर हे बघा, नानखटाई बनवताना सुद्धा खूप जास्त चोळायचं नाही, अगदी अलगद त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, असा लाडू आपण जोर देऊन बांधून घेतो किंवा गुलाबजामुन करत असताना हातावर पीठ घेऊन चोळून घेतो, असं अजिबात करायचं नाही आहे। जेवढं मिश्रण आहे तेवढं हातावर काढून घ्यायचं आणि अलगद याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। नानखटाई बनवताना जर साहित्याचं प्रमाण बरोबर माहीत असलं तर बनवणं अगदी सोपं आहे, अजिबात एक्स्ट्रा मेहनत इथे लागत नाही, अगदी झटपट तुम्ही बनवू शकता। आज मी आपेपात्रामध्येच नानखटाई बनवणार आहे। तर आपेपात्रामध्ये नानखटाई कशा बनवायच्या आणि टायमिंगचं प्रमाणसुद्धा अचूक सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या नानखटाई चारही बाजूंनी व्यवस्थित अशा भाजल्या जातील। आपेपात्र नॉनस्टिक असेल तर तेल किंवा तूप लावायची गरज पडत नाही, पण तुमचं आपेपात्र नॉनस्टिक नसेल तर मात्र इथे तूप लावायचं आहे। आणि यानंतर इथे नानखटाई ठेवायची। यावर मी बदाम आणि पिस्त्याचे काप ठेवणार आहे। आणि गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि आपेपात्र यावर ठेवायचे आहे। आपेपात्रावरती झाकण ठेवायचं आहे। तवा थोडा गरम करून घेतला आणि आपेपात्र यावर ठेवून घेतले। आता गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे। 20 मिनिट लो फ्लेमवरती बेक करून घेतली आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा आपण नानखटाई बेक करण्यासाठी ठेवतो त्यावेळेस यावरती थोडंसं फ्लॅट असणारच झाकण ठेवायचं आहे। खूप उंच असेल असं झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे। नानखटाई आणि त्या झाकणामध्ये जास्त अंतर असतील तर मात्र नानखटाई व्यवस्थित बेक होत नाहीत आणि कलरही येत नाही। त्यासाठी आपल्याला कमी फ्लॅट असणारं झाकण ठेवायचं आहे। झाकण काढून बघू, या सुरुवातीपेक्षा ह्या जास्ती फुललेल्या तुम्हाला दिसत असतील। बरोबर 20 मिनिटांनी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। यानंतर नानखटाई आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। या साईडनी तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे, अजिबात ह्या करपल्या नाही आहेत। लक्षात घ्या, इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि सर्व नानखटाई पलटी करून घेतल्या। आणि ह्या दुसऱ्या साईडनीही हलक्याशा बेक करून घ्यायची आहे। आता इथे गॅसची फ्लेम बंद आहे, नानखटाई आपण पूर्ण पलटी करून घेतल्या आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी अशाच ठेवायच्या आहे, म्हणजे त्या खालच्या साईडनीही व्यवस्थित बेक होतील। आता 10 मिनिटे झाली आहे, आपण एकदा चेक करून पाहू। तर हे बघा, या साईडनीही परफेक्ट असा रंग आला आहे। दोन्ही साईडनी ह्या नानखटाई मस्त बेक झाल्या आहेत। तर पाहिलं तुम्ही, नानखटाई बनवणं अगदी सोपं आहे आणि आपेपात्रामध्ये सहज तुम्ही बनवू शकता। तर तुम्ही बघू शकता एकसारखा रंग आला आहे, खालच्या साईडनीही मस्त रंग आला आहे आणि वरूनसुद्धा अशी विकतमध्ये नानखटाई मिळते तशीच झालेली आहे। आणि याचा खुसखुशीतपणा तुम्ही बघू शकता। हे बघा, अगदी 2 ते 2.5 महिने या नानखटाई हवाबंद डब्यात जरी ठेवल्या तरी सुद्धा आरामात टिकतात, याची टेस्ट अजिबात खराब होत नाही।
तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त खा आणि स्वस्त रहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.